सावंतवाडी पंचायत समितीच्या वतीने गावठी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 3 ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, विजय शेट्टी, डॉक्टर प्रसाद देवधर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत सभापती रवींद्र मडगावकर यांनी दिली. जुन्या पंचायत समितीच्या इमारती परिसरात हा बाजार भरणार आहे. 131 बचत गटांची स्टॉलची नोंदणीसुद्धा झालेली आहे. स्थानिक उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे ते यावेळी म्हणाले. 2018 रोजी या ठिकाणी असलेली इमारत नवीन शिरोडा नाका येथे स्थलांतरित झाल्यामुळे या ठिकाणी काहीतरी या इमारतीच्या खाली त्याचा उपयोग चांगला व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याकडे कणकवली येथे गावठी आठवडा बाजार सुरू झालेला होता आणि त्यापासूनच प्रेरणा घेऊन आज आम्ही सावंतवाडी येथे गावठी आठवडा बाजार घेण्याचे ठरवलेले आहे आणि त्याचं उद्घाटन 3/8/2018 रोजी माननीय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय सतीजी सावंत यांच्या तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रेश्मा सावंत तसेच तरुण भारतचे प्रमुख एडिटर विजयजी शेट्टी, डॉक्टर प्रसाद देवधर आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी स्वच्छतेची हमी दिली ते आमचे या नगरीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि संपूर्ण आपल्या ग्रामीण भागात सावंतवाडीच्या एक मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शेतकऱ्यांकडे आज उत्पादने आहेत परंतु त्याला आज बाजारपेठ नाही आणि या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलं की जरा याला खऱ्या अर्थाने जर बाजारपेठ मिळून द्यायची असेल तर या ठिकाणी आपण गावठी आठवडा बाजार घेऊन त्यांच्या उत्पादनाला एक चांगली बाजारपेठ भविष्यामध्ये त्यांचं एक ग्रामीण भागामध्ये एक चांगलं अर्थकारणाला निश्चितपणाने गती येईल असं या ठिकाणी मला वाटतं.